नमस्कार मित्रांनो, मी रुपेश जगताप स्वागत करतोय पुन्हा एकदा फ्रेश ब्लॉगवरती. आणि आता पण जसं तुम्हाला मागाशी मी बोललो लास्ट ब्लॉगमध्ये, तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलं असेल तर नक्की जाऊन बघा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आता आपण चाललोय गोव्यामध्ये मडगावला. तिथे नरकासुराचा वध हा मोठा कार्यक्रम असतो, कॉम्पिटिशन असते, सो ते आपल्याला बघायला जायचं. आणि गोव्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे गोव्याची दिवाळी जी आहे ती नरकासुराच्या वधानंतर म्हणजेच नरक चतुर्थीनंतरच चालू होते. सो चला माझ्याबरोबर आपण जाऊया आता तीच नरक चतुर्थी म्हणजे नरकासुराचा वध बघायला. चला. आणि आता मी आलो आहे, रात्रीचे वाजले 10:45 आणि हे आयलो दाबोलीम. आणि इथे पण नरकासुराचा वध आहे आणि इकडे ना भारी भारी नरकासुर पण होतात, असे मुंबईला वगैरे कधीच नाही बघायला भेटत. मस्त DJ वगैरे लागला आहे आणि हे 12 नरकासुराचा वध करणार, त्यानंतर दिवाळी चालू होणार. आता आपल्याला मडगावला पण जायचं आहे, तिकडे सर्वात भारी फेस्टिवल असतो असं माझा भाऊ बोलला, तर ते पण आपल्याला बघायचं आहे जाऊन. आणि आता पोचलो आहे मडगावला आम्ही, इकडचं नरकासुरांचं कॉम्पिटिशन बघायला. सो हे सर्व आहे ना साऊथ गोवामध्ये होतं, नॉर्थ गोवामध्ये सर्व नाईट लाईफ एन्जॉयमेंट पार्टी हे सर्व नॉर्थ गोवामध्ये होतं. आणि शांतता किंवा एकदम निसर्गरम्य सर्व बघायचं असेल ना तर साऊथ गोवाला नक्की आहे. आणि साऊथ गोवाचे रस्ते तर एक नंबर आहे. तर आता आपण ते कॉम्पिटिशन केव्हा चालू होणार आणि कुठे आहे ते बघूया आणि नरकासुरांचा वध बघूया गोव्यातला. आणि या मडगावमध्ये कॉम्पिटिशनमधला ना पहिला नरकासूर रेडी होतो म्हणजे सलामी द्यायला उभा होतो आहे. आणि याच्यामध्ये तिकडे पुढे ना स्टेज बनवलं आहे, जे कार्यक्रमाचे कार्यकर्ते मान्यवर वगैरे त्या स्टेजवरती आहेत. आणि समोर जी दिसते ती मडगाव नगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि हा नरकासूर मस्तपैकी आपलं मुवमेंट करायला लागला आहे. ही आहे मडगाव महानगरपालिकेची बिल्डिंग आणि त्याचसमोर हे सर्व नरकासूर सलामी देतात. आणि हा एक नरकासूर आहे ना, मस्त वाजंत्र्यांबरोबर ढोल ताशाबरोबर त्याने ठिका घेतला आहे आणि मस्त नाचतोय तालामध्ये एकदम. त्याच्यातमध्ये जवळपास 4 ते 5 माणसं असणार आहेत खरं नाचवायला, पण बघा ना भारी वाटतं एकदम, तो असं डुलतो आहे ना एकदम बाहुलीसारखं. आणि समोर श्रीकृष्णाचा अवतार आहे नरकासुराचा वध करायला. आणि हा नरकासुर आहे ना आपल्याकडे कधी वळतो याचीच मी वाट बघतोय, असं वाटतं ते एवढा पुढे गेला म्हणजे आपल्याकडे हां आपल्याकडे वळतो आहे आपल्याला पोच द्यायला. अरे वा काय बनवलं आहे, त्याची आतमध्ये जीप वगैरे पण असते बघा ना. आता बघू याचा वध कधी होतो, किती वेळ लागतो त्या अजून, हा किती अजून नाचणार आहे. श्रीकृष्णानं आपले पोझिशन घेतलं, वाजवपी पंगड नंबर डिस्प्ले. पाजी फोंड मडगाव. आणि या ठिकाणी हा चौथा की पाचवा नरकासूर आलेला आहे आणि त्यासमोर मस्तपैकी श्रीकृष्णाचं रथ आहे. आणि हा नरकासूर पण आता उभा होईल. जरा झाड आलं मध्ये आपल्याला, ऍक्च्युली ना इकडे खूप गर्दी आहे आजूबाजूला, अख्खा गोवा इथे जमा झालेला आहे आणि पर्यटक आहेत ते आहेतच.
पण साऊथ गोवाला पर्यटक कमी असतात, हे सगळे ग्रामीण इथले लोक आहेत. आणि इकडे श्रीकृष्ण रथामध्ये आहे आणि ढोलाच्या तालावर आहे ना, त्यांची भांडाभांडी चालू आहे. Thank you.
गोव्यामध्ये मस्त आहे ना, दिवाळीची लाईटिंग केलेली आहे रस्त्यांच्या सभोवताली, रस्त्यांच्या मधोमध पण बघा. आणि मडगाव महानगरपालिकेकडचे नरकासुर बघून आहे ना, आम्ही आता दुसरीकडे आलो, तिकडे 10 मिनिटावर आहे. इकडे पण सेम आहे, इथे ग्राउंड आहे बघा मोठं महामागे, त्या ग्राउंडवरती कार्यक्रम चालू आहे. सो आपण तिकडचं पण बघू कसं आहे, पुन्हा दाखवतो त्याला. इकडे पण मस्त आहे ना ग्राउंड आहे, इकडे चांगला व्ह्यू भेटतोय बघायला. आणि चारही साईडने सर्व गोव्याचा क्राऊड आहे किंवा पर्यटक पण आहे त्याच्यामध्ये आपल्यासारखे. हळूहळू पुढे येतात युद्ध पेटपाचे असा. त्यांना श्रीकृष्णान ठरवले नरकासुराचं वध करपाक. आधी अंत जावपाच्या वाटेर आसा. कितलो दुराचार करीयो, कितलो वाट वाईट कर्म करप, ताचो अंत निश्चित जातलो. आणि नरकासुराचोय बी अंत हांगा जाल्लो आसा.